आणि यापुढची बातमी अयोध्येमधनं. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर साकारलं जात आहे आणि हे मंदिर डिसेंबर महिन्यात भक्तांसाठी खुलं होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर किंवा जानेवारी महिन्यात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अद्याप या सोहळ्याची तारीख निश्चित नाही. श्री रामजन्मभूमी मंदिराचा तळमजला आणि गर्भगृहाचं काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची तयारी केली जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.